राफेल विमान खरेदी प्रकरणाचा मुद्दा जनतेच्या न्यायालयातच सुटू शकतो, सर्वोच्च न्यायालयाकडूनही हीच अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंढरपुरात दिली. शिवसेनेची महासभा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात 24 डिसेंबर रोजी होणार आहे. तयारीच्या पाहणीसाठी खासदार संजय राऊत हे शुक्रवारी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हटलं नाही, किमती ठरवणं हे कोर्टाचं काम नाही, तसं राम मंदिरासंदर्भात निर्णय घेणं हे सुद्धा कोर्टाचं काम नाही, आम्ही तेच म्हणतो. पण राफेलचा जो आता निर्णय, राफेलचा संदर्भातला विषय हा संसदेमध्येच मार्गी लागेल, न्यायालयात मार्गी लागणार नाही. संसदेमध्ये त्याच्यावरती विरोधी पक्ष असेल, इतर खासदार असेल, त्याने हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि लवकरच त्याच्यावर संसदेत चर्चा होईल. विरोधी पक्ष त्याच्यावरती रान उठवतो आहे, आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत. शेवटी हा निर्णय जनतेच्या न्यायालयात लागेल, जसा बोफोर्सचा लागला. सर्वोच्च न्यायालयानं राफेल विमान खरेदीबाबत पंतप्रधान मोदींना दिलासा दिला आहे. राफेल विमान खरेदीत नियमांचं पालन झालं आहे, किमती ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेची ही प्रतिक्रिया आलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून हीच अपेक्षा होती असं सांगत आपली नाराजी व्यक्त केली. संसद अथवा जनतेच्या न्यायालयातच राफेलचा निर्णय होईल, हिवाळी अधिवेशनात संसदेचं कामकाज बंद पडू शकतं, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली.